हाय, नमस्कार आमच्या भावना बहिणींना. पुरमताईच्या हाताची आजची भाताची रेसिपी. कसला भात करते आके? मसाले भात. मसाले भात काय काय टाकलं? ह्यात मिरची, कच्चा मसाला, मीन पारत राहिलंय, टमाट धुवून आणा, तरी म्हणलं काहीतरी हुकल्यावानी झालंय माझ्या, आणि बटाटा, नंतर फ्लोवर आणि वाटाणा. हाय, दोन टांबाटी पिया पटकून धुवून. ही सध्याच्या काळात काय झालंय, तुमच्या पुरण जायचं जरा संतुलन बिघडलंय व नव्हताच वेडी मम्मी. आता फ्लॉवर आणि वाटाणा टाकते. आके बाय, भातासाठी मी स्पेशल वाटाणा आणलंय, किती दिवस झालं मला खाऊ वाटणार. आणि 40 रुपये पावशेर आहे. त्याला लय दिवस झालं खाऊ वाटला होता. पूनम ताईला तर आज करते. लय पाऊस येणार आहे. लय इकडं पूनम ताईच्या इकडं वातावरण लय भारी होतं भावा बहिणीनं पावसाचं. तुम्हाला दाखवते मी. पण आधी आपण रेसिपी बघू कशी कशी करते ती. आखी आखी म्हणजे काय? होय ना, एकच नंबर बेत करते. भात नंबर वन. काय बाया, दोन दोन पराठे घेतले ते एका एका ह्याला. मग काम नको आहे वाढवून. आले टमाटे, आले टमाटे, आले टमाटे. घेऊन आणलं ना टमाटे टाकलंय आता पूनम ताईंनी. होय, काचं राहिलं तर मी खाऊ का? बर. म्हणजे माझी होते अपघा पावसाळ्याची. काय नाही बघ, एक राहिलंय बर का, मेन कार्य करता राहिलाय. बघा कसं काय दिसतोय, भात 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 भाताचं कडण. आपले पुरम ताई लय भारी शब्द देते नवनवीन. हाय का नाही भाऊ बहिणी, भाताचं कडण आहे. तांदूळ टाकले मग भात होय ना. मिठाला बरोबर असला तरच भात गोड लागतो खायला. असतं टाकताना परत वरला टाकून काही चवीला लागत नाही. मापून चाकून बघायचा आणि मग त्याच्यात तांदूळ सोडायचं. उकळे फुटले ना. चला पूनम ताईची रेसिपी मी पण करणार आहे बर का. आता हे तुमच्या योग्य ताईची जरा इगळी आहे, पूनम ताईची जरा इगळी आहे. बर बर का हो नक्कीच. बुलण्याची बिमारी हो गई पूनम ताई को, याद नाही तांदूळ धुवून आणावं लागते. पिओ पिया शनिवार रविवार दोन दिवस पिया पण मस्त पैकी. सोमवारी
पिया पण जाणार आहे. कसा झाला पाहिजे, कसा कसा झाला पाहिजे, कसा तो कधी खाल्ला बी नाही असा होय ना. अरे मग आज खाय भेटतोय आपल्याला पूनम ताईच्या हाताचं. भांडी केलेलं आहे आता ही. तर बघा काय काय टाकलंय पूनम ताईनं, कच्चा मसाला, फ्लॉवर, वाटाणा, तांबाट, लसूण, मस्त पैकी आता तांदूळ टाकायचे आहेत धुवून. काय खाते ते फरसाना खाय बोलो की भावा बहिणींना. मग खायला भावा बहिणी चाललाय इकडे दिसना कोणाला खायला. अंधार आहे इकडं म्हणजे बल होता पण त्या घरात स्वयंपाकाच्या घरात जोडला बरं का, कारण की तिकडच्या घरात नव्हता. ही काही यायचं ना खाऊ वाटलाय त्यांना फरसाना आणि ती कांदा होय आवी दादा. मस्त पैकी बेत बनवला बरं का, मस्त पैकी असा. आणि तसं तर येईलच व्हिडिओ तुम्हाला बघायला काय काय बेत बनवलाय ती आपल्या पूनम ताईच्या आयडीवर. हा बाहेर जाऊ मस्त पैकी. हा मस्त पैकी हा काही आपलं शिवण्याच्या हेतला राहिलेला फरसाना कांदा आविनाचा चाललाय बेत. शिवण्या झोपली अपूर्व कशी बसली अपूर्व, तू का बसली तशी, खा ना खात होती ना तू झालं वय होय. रात्री चॉकलेट केक खाल्ल्या अजून जिरला नाही माझ अजून. अगो बायक होय. तर का पूर्ण अंधार आहे बरं का इकडं ह्या घरात. माझं पोट आता फुलत भरलंय होय ना. बर 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 फरसान खाल्लं, पोहे खाल्ले, सकाळी नाश्ता केलेला एवढंच खाल्लं. हा फरसाण कांदा लय मस्त लागतो होय आवे दादा. आवे दादाला आवडतो फरसाण कांदा खायला. होय ना कस चमचमीत आणि झणझणीत लागत हे का नाही. हे बघा वातावरण कसलं भारी झालंय ना, लय मस्त झालेलंय भाऊ बहिणींना. कसलं म्हणजे कितीतरी भारी वाटतंय ही वातावरण, एक नंबर झालंय म्हणजे लय भारी झालेलं आहे. होय पूनमताई, पूनमताई बसली आपली वातावरणाचं हे करत सगळीकडं येईल असं वाटतंय बरं का. लय येजाही होते ते धडधड खडखड खडखड धडधड चालू आहे. बसले तर आपल्या इकडं माय पिया तिकडं दाजी गेलत. आता पिया पण आहे आपला आजच्या दिवस उद्याच्या दिवस परत पट्टे का. वातावरण कसं वाटतंय वातावरण करमतय का, लय दिवसात ना आलं तर इथं. पण असल्या वातावरणात कुणाला कुणाला करमणार नाही होय भाऊ बहिणींना. मस्त वातावरण आहे कुठे तर दिसायला बाय पतंग पतंग असं गेली खाली पडली. हा खाली पडली खाली पडली पियाला पंचमी झाल्यावर घालवायचं का कशी. नाही तारीख दिली बाई मग सोमवारीच पंचमी आहे. अरे द्या मग सोमवारी पिया बरं जाऊ दे. हाय आपल्याला पंचमी नागपंचमी ही ती करायचंच हाय, शिक्षण महत्वाचं हाय. होय पिया शिक्षण मन देऊन बर्थडे इथलं काढलं बरं का सगळं. आता सकाळी पिलून अपूर्वानं शिवण्यानं अ काही काय झालं शिवण्याची सायकल जी आहे का ना त्याची काढली बघा ही चाक, तिला म्हणजे चलवायचीच नव्हती ना पुढं पुढं, त्यामुळं काय झालं शिवण्या जाऊन म्हणजे शिवण्या बिहाय लागली व तिच्या म्हणे मी पडती का काय म्हणून.
तिला परत जॉईन करावी लागतील ते चाक आहे का नाही. खेळत बसेल आपल्या इथल्या इथे शिकता शिकता शिकल का लगे लगे थोडी शिकणार आहे ते आहे का नाही. ती जाऊ म्हणली मला सायकल खेळायचं नाही कळाली. बर बर नक्कीच चाक बसून ठेवतो लगेच काय म्हणजे ती शिकल म्हणून तिला काढले बर का. पण ती जरा भेस लागली शिवणने आपली म्हणलं चला शिकन या दृष्टी कोणातून म्हणलं तिला सायकल जिपली पाहिजे एकदा पडन दोनदा पडन पण सायकल चांगली शिकल नाही चालवाय ती शिकू द्या. हा करतात ना चाक शिकायसाठी तर आराम करते बर का झोपाय लावलं जरा. आता आम्ही दोघी बहिणींना मिळून मिसळून बनवला बेत मस्त पैकी आईचा चालू आहे आराम झोप म्हणलं घटीक बर. आवे दादा आताच आपला आला फरसाना कांदा खाऊन. हा सगळ्याच चलय तर चला मग कशी काय बनवली आजची रेसिपी आपल्या पूनम ताईनं भाताची ही नक्की सांगा कमेंट मध्ये. हो का दाजी राहिलं होतं बाकी बघायच्या आधी काय माझं मी कुठं गेली नाही. आ तू तरी काय केलंय रे रेबण्या डोक्यात घालून बस बर चला मग चाल बाबा मला चालवून दाखवा सायकल मी तुम्हाला एक ही सायकल ना तुम्ही न पायटी एकावता हितन त्या बायडा त्याच्या तिथपर्यंत जा तुम्ही म्हणाल ती बक्षीस मी देणार तिथपर्यंत चालवत न पाय थांबावता न टेक चालवत चालवत तुमच्या संग कशी मग हा मग ती पैजत नाही ना पैज का माहितीये त्याला बर चला भाऊ बहिणींना सगळ्यांची मस्त पैकी हसीक मजा चालू आहे बर का सगळी खुश आहे ती. तर घ्या आप आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय करा बाय 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 करायला पळून येते ते सगळेच बाय.